नमस्कार, कसे आहात सगळे? मी आहे ज्योती. माझ्या चॅनेलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे, ज्याचं नाव आहे ज्योती ब्लॉग्स अँड रेसिपीज. तर खूप दिवसानंतर आपला आज रेसिपीचा व्हिडिओ आलेला आहे. तर बरेच दिवस आपलं म्हणजे रोज शेतातलं काम चालू आहे, आणि देशातलं काम पूर्ण आल्यानंतर काय होतंय, कधी आपण रेसिपी बनवायची, कधी त्याचा व्हिडिओ एडिटिंग करायचा आणि कधी अपलोड करायचा, हा विषय होतोय. रोज कंटाळा येतो मी शेतात आल्यानंतर काम करायचा, आल्यानंतर स्वयंपाक पण करायचा असतो. तर आज मी थोडस म्हणजे घरीच होते, वेळ काढला होता थोडासा आज घरी दुपारनंतर. तर म्हणलं चला आपण आज डोसा बनवूयात, आणि त्या डोस्याची रेसिपी म्हणलं तुमच्यापर्यंत शेअर करूयात. तर आज मी सगळ्यात म्हणजे सगळ्या मुलांचा आवडीचा असा पदार्थ आहे बटाटा डोसा. मोठी माणसं पण खात्यात आवडे, पण मुलांचा तर एकदम फेवरेट विषय आहे बटाटा डोसा. इडली सांबर हे खूप मुलांना आवडतं. तर मी आपल्या सोमसाठी बनवलं होतं, म्हणजे डोसा मी रात्रीच बनवला होता, पण व्हिडिओ मला एडिटिंग वगैरे करायला काय झालं नाही रात्री, कारण शेतातून आले होते, खूप उशीर झाला. तर आज मी तो डोशाचा व्हिडिओ, बटाटा डोशाचा व्हिडिओ आज अपलोड करत आहे. तर तुम्ही नक्कीच बघा मी काय घेतलेलं, म्हणजे कुठला पदार्थ घेतलाय त्याच्यात, किंवा कशापासून बनवलाय मी तो डोसा, कुठलं पीठ वापरलंय त्याला, कसं प्रमाणे. मी फक्त राशनचा तांदूळ आणि उडीद डाळ वापरली ही डोशासाठी, आणि बटाटा पण मी कशा पद्धतीने बनवलाय, तर त्यासाठी मी आपला व्हिडिओ संपूर्ण बघा. नक्कीच तुम्हाला आपला व्हिडिओ आवडणार आहे, आणि नक्कीच बनवून बघा कसा झालाय तो, मग नक्की कमेंट करून सांगा. तर चला सुरुवात करतो आपल्या बटाटा डोसा रेसिपीला. तर त्यासाठी तुम्ही आपला व्हिडिओ संपूर्ण बघा, आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलला नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, अजिबात विसरू नका. तर चला बघा मी कशा पद्धतीने बनवला डोसा तो. तर चला सुरुवात करतो आपल्या आजच्या व्हिडिओला. तर सुरुवातीला आपण डोसा बनवणं म्हणजे बनवण्यासाठी हे बघा, मी हे 3 वाट्या तांदूळ घेतलेले आहे मोजून. तर ज्यावेळेस आपल्याला 3 वाट्या तांदूळ असतं ना, हे राशनचं तांदूळ आहे बघू शकता तुम्ही. तर 3 वाट्या तांदळाला काय करायचं आहे, एकच वाटी आपल्याला उडी डाळ घ्यायची हे बघू शकता तुम्ही. मी 3 वाट्या तांदळाचे घेतलेले आहेत, आणि आता 1 वाटी उडी डाळ घेतलेली आहे. तर हे आपलं काय करायचं आहे, 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे सगळंच, कारण त्याच्यात असं खराब जास्त अशी घाण असते त्या तांदळातसुद्धा, आणि व्यवस्थित नेसून तर घ्यायचंच आपल्याला नीट करून, पण 3 पाण्याने धुवूनसुद्धा घ्यायचं आहे पूर्ण, पण त्याचं सफेद पाणी झालं पाहिजे, म्हणजे पांढरं पाणी निघलं पाहिजे त्यातून, तोपर्यंत आपल्याला ते धुवायचं आहे. कुठला पण पदार्थ बनवताना स्वच्छता पण तेवढीच महत्त्वाची असते, कारण आपण बनवतो पदार्थ पण तो असा व्यवस्थित पण झाला पाहिजे, त्यात घाणसुद्धा नाही राहिली पाहिजे. हे बघा मी 3 पाण्याने स्वच्छ अशा पीठ आत धुवून घेतलेली आहे. आता त्याच्यात मी हे बघा पाणी ओतून ठेवलं आहे. तर त्यानंतर आता तांदूळ धुवून घेते मी 3 पाण्याने. तर काय करायचं आहे आपल्याला, हे कमीत कमी 8 ते 10 तास भिजत ठेवायचे, कारण काय होतं त्याला 8 ते 10 तास ते भिजणं गरजेचंच आहे, आणि त्यानंतर आपल्याला ते वाटायचं आहे, आणि वाटल्यानंतरसुद्धा आपल्याला कमीत कमी 8 ते 10 तास पीठ मोरण्यासाठी ठेवायचं आहे, म्हणजे खूप असा छान चवीला लागतो आपल्याला डोसा खायला. तर हे बघा आपलं धुवून झालेलं आहे तांदूळसुद्धा, त्यासुद्धा मी आता पाणी ओतून ठेवलेलं आहे. तर मी आता हे वाटून वगैरे घेतलेलं आहे 8-10 तासानंतर. तर हे बघा मी आता बटाटा बनवते, तर बटाटा बनवण्यासाठी मी काय केलं आहे, हे 2 कांदे कापून बघा तुम्ही लाल करून घेतलेले तेलात, त्यानंतर त्याच्यात मोहरी, जिरी, हळद, कढीपत्ता, कोथिंबीर ह्याची फोडणी देऊन घ्यायची आहे. आणि तुमच्याकडे असेल तर तुम्ही जसं तुमच्या आवडीप्रमाणे लाल तिखट पण वापरू शकता, किंवा आपली हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता जसे तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे. तर मी आत्ता याच्यात लाल तिखट टाकलेलं आहे हे बघा तुम्ही. छान होतो असा बटाटा खायला, खूप टेस्ट येते या बटाट्याला. तर मी 3 बटाटे उकडून घेतले होते, तर उकडून सोलून वगैरे कापून वगैरे घेतलेले ते बटाटे. आणि हे बघा आता कांदा वगैरे आपला पूर्णपणे त्यात मसाला वगैरे परतून झालेला आहे लाल तिखट वगैरे. हे बघा 3 बटाटे मी घेतले होते शिजून मीडियम साईजचे.
तर हे बघा, मी आता मीठ पण टाकलेलं आहे बटाट्यात, पण आपला डोशाचा व्हिडिओ टाकला नव्हता मी, कारण डोसा हे सारखंच आमच्या घरात असतं, पण काय ते म्हणजे मला व्हिडिओ बनवायचं वेळ नसं भेटत, म्हणजे कॅमेरा वगैरे लावायला किंवा व्हिडिओ एडिटिंग वगैरे करायला, पण ह्यावेळेस मी केलेला आहे व्हिडिओ, कारण हा पदार्थ मुलांना आवडल्यामुळं सारखा वरच्यावर बनवावा लागतो, इडल्या पण सारखे बनवावं लागतं. तर बघा तुम्ही किती सुंदर असा बटाटा झालेला आहे तो. तर हे बघा मी पीठ वाटून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही, वाटल्यानंतर पीठ अशा पद्धतीने पीठ होतं ते, आणि हे जे पीठ झाले तयार बॅटर, तर हे आपण इडलीसाठी अशा पद्धतीचं पीठ लागतं बघू शकता तुम्ही, पण आपल्या डोसा बनवायला पातळ पीठ लागतं, कारण हे बघा मी किती पाणी ओतलेलं आहे त्याच्यात बघू शकता तुम्ही. आणि ज्यावेळेस आपण इडली बनवतो त्यावेळेससुद्धा आपला सेम असंच पद्धत घ्यायची, याच पद्धतीने घ्यायचं सगळं सामान, फक्त इडली बनवताना काय करायचं आपल्याला त्याच्यात आधी पाणी वापरायचं नाही, जेवढं वाटताना पाणी लागतं ना तेवढंच पाणी आपण त्यात टाकायचं. तर हे बघा आता मी या पिठात मीठ टाकून घेतलेलं आहे, आणि आपल्या या पिठात बाकी काहीच नाही टाकायचं, फक्त मीठ टाकायचं आहे, फक्त असं मीठ नसुद्धा आणी लागतं मग तो डोसा खायला. हे बघा तुम्ही अशा प्रकारचं आपल्याला बनवून घ्यायचं आहे पीठ, बघू शकता तुम्ही कसं झालं आहे, जास्त एकदम असं पाण्यासारखं पातळ पण नाही बनवायचं. तर मी तव्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे, हे बघा असं वाकडा जर तवा केला का नाही, हा नॉनस्टिकचा तवा आहे, आणि शक्यतो डोसा बनवता नॉनस्टिकचा तव्यात डोसा बनवायचा, कारण लोखंडी तव्यात किंवा आपल्या ॲल्युमिनच्या तव्यात चिकटतो तो खाली निघत नाही. मग काय झालं, माझा तवा जरा माझ्याकडूनच पडला होता वरून खाली, ते बघा त्याचं ते धरायचं ते हे तुटलेलं आहे, त्याचं दांडा तुटलं आहे त्याचं, तर मला ते धरता पकडता येत नाही मला तो तवा, ते मोडूनच निघले त्याचं. तर बघा तुम्ही किती सुंदर असा आपला डोसा तयार होणार आहे तो, आणि खूप छान अशी खूप म्हणजे खूपच आवडीने मुलं खातात ह्या डोश्याला, आणि याला जास्त खर्च पण येत नाही काय, कारण आपल्या घरात ऑलरेडी बटाटे ते कायमस्वरूपी असतातच, आणि तांदूळ तर राशनचं भेटतात, शक्यतो राशन तांदळापासून बनवायचा, म्हणजे खर्च पण कमी होतो त्याला, आणि खायला पण चव येते त्या तांदळाला जास्त, आपल्या बाकी तांदळाला एवढी चव येत नाही. तर हे बघा एकदम आलेला असा आपला डोसा, हे बघा निघलेला आहे, बघा तुम्ही किती छान असा कलर पण त्या डोशाला आलेला आहे तो बघू शकता. हे बघा दुसरा पण डोसा आपला तयार झालेला आहे, बघा त्याला पण किती सुंदर असा कलर आला, आणि किती सुंदर अशी जाळी आलेली बघू शकता तुम्ही, आणि अजिबात असा जाड डोसा नाही बनवायचा आपल्याला, बनवताना असा पातळ एकदम म्हणजे असा कागदासारखा डोसा झाला पाहिजे तयार. तर बघा तुम्ही किती सुंदर असा आपला डोसा तयार झालेला आहे, जाळी पण किती छान पडलेली आहे. तर तुम्हाला आपला कसा वाटला बटाटा डोसा मला नक्की कमेंट करून सांगा. तर बघा तुम्ही किती सुंदर म्हणजे एकदमच मस्त अशी जाळी पडलेली, कलर पण एकदम भारी आला आहे त्याला बघू शकता तुम्ही. तर हे बघा किती कुरकुरीत असा डोसा झालेला आहे आपला तयार, आणि हे बघा बटाटा डोसा तयार झालेला आहे. तर मी आता व्हिडिओ बंद करत आहे, धन्यवाद.